तोच मास त्रिशूळ त्रिशूळाला होता इथे। अजून कोण आव्हान देतय आम्हाला? दैत्यराज, असं धाडस त्रिभुवनात तरी कोणी करणार नाही। आहे त्रिभुवनाच्या पलीकडे अशी एक शक्ती आहे जी आम्हाला आव्हान देत आहे। नारायण 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 नारायण। अतर्क्य, अद्भुत, आपण त्रिभुवनाचे राजे झालात। आपल्या कौतुकासाठी मौल्यवान भेटी सुद्धा यायला लागल्या। पण हा त्रिशूळ कोणी भेट म्हणून पाठवला होता बरं? नारद मुनी, आपण तर सारच जाण, मग हा प्रश्न का? हो, जाणतो आम्ही। हा संकेत तुझ्या विनाशाचा आहे कालकेतू। तुझ्या विनाशाला कारणीभूत ठरणारी शक्ती रेणू राजाच्या घरी अवतरणार आहे। तिनेच सावध केलंय तुला। नारायण नारायण, भगवंतांची लीला अपरंपार। देवर्षी, असं आम्ही आधी म्हणायचो, आता आपली लीला, आपलं सामर्थ्य, याच गुणगान गाण्याशिवाय गत्यंतर नाही। देवर्षी, त्रिलोकात सर्वांच्या मुखी केवळ दैत्यराजांचंच नाव असायला हवं। असायलाच पाहिजे, नवे आहेच सगळे लोक आपल्या नावाने। हेच आपलं यश आहे दैत्यराज। लोकांनी तडफडायला हवं, त्रासायला हवं, तुम्हाला घाबरून राहायला हवं, तरच आपलं सामर्थ्य दिसेल। आता तुम्हाला म्हणून सांगतो, लोक वेडे असतात, त्यांना असं वाटतं अंधाराचं पोट फाडून सूर्य उगवणार आहे, हा सृष्टीचा नियम बनलाय। तसं आपल्या अत्याचारातून वाचवण्यासाठी कुणी आदिशक्ती अवतार घेणार काय असं लोकांना वाटत। हा, पण असं घडूही शकत। कोणी केलंय असं बाकीत? नारायण नारायण, शांत शांत व्हा। मृत्यू लोके अशी चर्चा आहे। कान्यकुब्ज नगरीचा रेणू राजा कन्याकामेष्ठी यज्ञ करतोय, त्याच्या इथे म्हणे आदिशक्ती अवतार घेणार आहे आपल्या निर्दलनासाठी। आपल्याकडे जो त्रिशूळ आला आहे तो आदिशक्तीचाच। इवलीशी पोर, ती काय आमचं बिघडवणार आहे? तेच म्हणतो आम्ही। पण लोक असं म्हणतात, इवलीशी पोर असली तरी ती आदिशक्ती आहे आणि ती एकटी नसेल। मग श्री महादेवानी आदिशक्तीला वचन दिलंय, प्रत्येक अवतारात ते आदिशक्तीच्या बरोबर असतील। त्यांचा अवतार कुठे योजना? आता तुम्हाला म्हणून सांगतो, नर्मदेच्या काठी भृगकच्छ राज्यात रुचिक मुनींच्या आश्रमात सत्यवतीच्या पोटी